छत्रपति शिवाजी जय चिताभू जय शिवराय। कोशारी हटो देश बचाओ, कोशारी हटो देश बचाओ। अरे जूते मारे कोशारी को फेंक दो, एक दो एक दो कोशारी धनिक मारे नाले बापा एक और ये सो शिवाजी महाराज आपने संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे अनुद्गार ज्यांनी राज्यपालांनी काढलेले आहेत त्याबद्दल तीव्र भावना आहे सर्वांच्याच मनामध्ये। हा कुठल्या एका राजकीय पक्षाचा विषय नाही आहे, महाराष्ट्राच्या देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे। ही पहिली वेळ नाही आहे, राज्यपालने याच्या अगोदरसुद्धा अनेक वक्ते वादग्रस्त केलेले आहेत। एका महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला संविधानिक जी महत्त्वाची पदं आहेत त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे उचित नाही आहे, आणि म्हणून आता लोकांचा संयम सुटत चाललेला आहे, आणि म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांची तातडीने या राज्याच्या बाहेर त्यांनी अन्यत्र बदली करावी किंवा नवीन राज्यपाल महाराष्ट्रामध्ये तातडीने नियुक्त करावा अशा प्रकारे। ही वादग्रस्त विधानं ही महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी कर्मभूमी राहिलेली आहे त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडणं किंवा देशातच असे घडणं हे योग्य नाही आहे, उचित नाही आहे, आणि महाराष्ट्राचा हा अवमान आम्ही कधी सहन करणार नाही। ज्या पद्धतीनं भाजपा वागते त्यानुसार राज्यपालांना पाठीशी घालते असं वाटतं असं आहे की इतकी वेळ ही पहिली वेळ नाही आहे, याच्या अगोदर 3 ते 4 वेळा राज्यपालांशीच वादग्रस्त वक्तव्य केली होती, अद्यापही त्यांना कुठली समज किंवा साहित्य सांगण्यात आलेलं नाही आहे, त्यामुळे केंद्र सरकार त्याच्या बाबतीमध्ये गंभीर नाही असंच वाटतं आहे। त्यांना विचारा तुम्ही, मुद्दा एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये वारंवार अशा प्रकारची वक्तव्य होत आहेत, महाराष्ट्राचा अपमान होतो आहे, लोकांच्या भावना या ठिकाणी तीव्र झालेल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये अशा व्यक्तीला अशा महत्त्वाच्या पदावर ठेवणं निश्चितच योग्य नाही आहे। राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांविषयी पुराव्यांविषयी काही बोलत आहेत, तेच म्हणतो ना मी की राहुल गांधींनी जे काही वक्तव्य केलं हे मागचा इतिहास त्यांनी जो कागदोपत्री उपलब्ध तोच त्यांनी वाचून दाखवलेला आहे, राहुल गांधींनी काही चुकीचं केलेलं नाही आहे। मुद्दा फक्त एवढाच आहे की कोश्यारी जे बोलतायत शिवाजी महाराजांच्याबद्दल ते उचित नाही। कोश्यारीला कोण पाठीमागे घालत आहे असं तुम्हाला वाटत आहे? ज्यांनी नियुक्ती केली त्यांना विचारा। नितेश राणे यांनी आज ट्विट केलंय ज्यात त्यांनी असं म्हटलंय की भारत जोडो यात्रेदरम्यान जे अभिनेते वगैरे सामील झाले होते भारत जोडो यात्रेत त्यांना पैसे पुरवले आहेत काँग्रेसनं असं त्यांनी, त्यांचं काय विषय गांभीर्य घ्यायची गरज नाही। श्रद्धा मटकी संदर्भात देखिए आफताब नाम के पुनावाला व्यक्ति ने ये श्रद्धा जो लड़की थी उसकी जो हत्या की है वो बहुत ही खतरनाक है, निर्गुण हत्या है, और कभी भी उसका पूरा देश इस देश में महिला सुरक्षित रहनी चाहिए, महिलाओं पे अत्याचार से उनको बचना बचाने का काम सरकार का है, सरकार ने ध्यान देने की आवश्यकता है, और ऐसी चीज़ें महाराष्ट्र में देश में घटना निश्चित अच्छी बात नहीं है। तो इस पे कानून है, कायदे है, उसको ध्यान में रखते हुए उसको गिरफ्तार तो किया गया है, तुरंत उसके ऊपर फास्ट ट्रैक कोर्ट में डालकर इस आज लोगों ने यहाँ भावना अपनी व्यक्त की है, और ये भावनाओं को ध्यान में रख पूरे देश में ये भावना है, और वो ध्यान में रखते हुए उसकी फांसी की सज़ा लगाने के बारे में तुरंत जो कानूनी प्रक्रिया है उसको फास्ट ट्रैक करना चाहिए। चंद्रकांत बावनकुळे यांनी असं म्हटलंय की सावरकरांविषयी राहुल गांधी जे आहेत ते अपशब्द शब्द वापरतात, ज्या पद्धतीनं बोलतात, मात्र आता शिवाजी महाराजांविषयी जे हे केलं त्याच्यावरून रान उठवलं जाते काँग्रेसकडून असं बोललं जातं। प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐतिहासिक जो काही बॅकग्राऊंड आहे ते पूर्णपणे वेगळं आहे, महाराष्ट्र हा सदैव छत्रपतींना नमन करणारा आहे, त्यांच्याबद्दल आदर बाळगणारा महाराष्ट्र राज्य पूर्ण देश आहे, त्यामुळे त्यांची तुलना तुम्ही इतर कोणाशी करणं उचित नाही आहे। देशाचे महान नेते होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये, एक दैवतच मानतो आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांना, अशा प्रकारचं त्यांची तुलना इतर कोणाशी करणं उचित नाही आहे। आणि राहुल गांधींनी जे काही सावरकरांच्या बाबतीत बोललेले आहे ते फक्त त्यांनी तो कागद दाखवला आहे की त्या कागदावर सगळे ऐतिहासिक नोंदी ज्या आहेत ते दाखवले जाते। देखिए छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र के दैवत है, पूरा देश उनको मानता है,
और उनके बारे में जब कोई ऐसी कोई वक्तव्य कोई करता है तो हम उसको सहन नहीं कर सकते, पूरा देश उसको सहन नहीं कर सकता है। और इसीलिए राज्यपाल ने जो बयान किए हैं उस बयान को निषेध आज यहाँ व्यक्त किया गया है। संजय